हाय हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण भोगीची मिक्स भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील किंवा मग आपल्या घरी ज्या भाज्या आवडीने खाल्ल्या जातील अशा भाज्या वापरून आणि भाजी बनवल्यानंतर त्यावरती एक स्पेशल तडकासुद्धा आपण देणार आहोत. यामुळे भाजीची चव अजूनच वाढणार आहे. आज आपण इथे कराड सातारा पद्धतीची ही झणझणीत भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत. अगदी झटपट बनून तयार होते तरीसुद्धा याची चव एकदम छान अशी लागणार आहे. शिवाय ही भाजी बनवण्यासाठी आपण एक वाटणसुद्धा बनवणार आहोत. अगदी पूर्ण टिप्ससह हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. चला तर सुरुवात करूया. या सीझनमध्ये जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर अगदी मुबलक प्रमाणात सर्व भाज्या तुम्हाला पाहायला भेटतील. शिवाय या सीझनमध्ये याची चव देखील खूप छान लागते. भोगीची भाजी बनवण्यासाठी त्यामध्ये चाकवत हा आवर्जून वापरावा. चाकवताशिवाय ही भोगीची भाजी अपूर्ण आहे. भोगीची मिक्स भाजी बनवण्यासाठी आपल्याला आवडीप्रमाणे आपण यामध्ये भाज्या वापरायच्या आहेत. हरभऱ्याचा सीझन आहे, त्यामुळे त्यामध्ये हरभरेसुद्धा आपण आवर्जून वापरायचे आहेत. आणि इथे मी ज्या भाज्या सोलून घ्यायच्या होत्या त्या सोलून घेणार आहे आणि ज्या भाज्या कट करून घ्यायच्या आहेत त्या कट करूनसुद्धा घेणार आहे. इथे आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या वापरायच्या आहेत, पण शक्यतो जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करायचा आहे. आपण नेहमी ज्या भाज्या खातो त्या सोडून इतर ज्या भाज्या असतात त्याचा शक्यतो जास्त वापर यामध्ये करायचा आहे. तर ज्या भाज्या सोलून घ्यायच्या आहेत त्या सोलून आणि ज्या कट करून घ्यायच्या आहेत त्या कट करून आणि निवडून मी इथे या भाज्या घेतलेल्या आहेत. शिवाय ही भाजी बनवताना भाज्यांचं काही ठराविक प्रमाण नाही, पण आमच्या घरी अशा दाणेवाल्या भाज्या ह्या जास्त आवडतात, त्यामुळे मी त्या वापरलेल्या आहेत आणि चाकवत यामध्ये घालायचं आहे. यामुळे भाजीची चव अजून छान लागते. तुमच्या घरी ज्या भाज्या आवडीने खाल्ल्या जातात त्या भाज्या तुम्ही वापरायच्या आहेत. तर इथे आपण वांग बटाटा हे नेहमीच बनवतो, त्यामुळे मी इथे एकच वांग आणि एकच बटाटा घेतलेला आहे. आणि आवडीप्रमाणे इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत. या भाज्या मी ऑलरेडी धुवून घेतलेल्या आहेत. बटाटा आणि वांग जर आधी कट करून ठेवलं तर ते काळं पडू शकतं, त्यामुळे मी ते कट करून घेतलं नव्हतं. आता आपण हे कट करून घ्यायचं आहे. आता हा बटाटा मी ऑलरेडी धुवून घेतलेला आहे. आता याचे आपण मोठे मोठे पीसेस करून घ्यायचे आहेत. तुमच्या घरी जर बटाटा खात नसतील तर तुम्ही बटाटा नाही घातला तरीसुद्धा चालेल. याचे मी असे मोठे मोठे पीसेस करून घेणार आहे. इथे मी एका बाउलमध्ये पाणी आणि मीठ घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला या बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत. त्याच पद्धतीने मी इथे वांगंसुद्धा कट करून घेणार आहे. तर वांगं आणि बटाटा आपलं इथे कट करून झालेलं आहे. आता त्याचबरोबर आपण इथे गाजराचेसुद्धा छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. गाजरसुद्धा या भाजीमध्ये आवर्जून वापरावं, त्यामुळे भाजीची चव अजूनच छान लागते. रोजच्या जेवणामध्ये जर तुम्ही एक वाटी भाजी खात असाल तर जेव्हा तुम्ही या पद्धतीने भोगीची भाजी बनवाल तेव्हा ती एवढी चविष्ट बनते की तुम्ही अगदी दोन वाट्या भाजीसुद्धा नक्की खाल. तर इथे आपलं या भाज्या कट करून झालेल्या आहेत आणि गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत. इथे मी 2 चमचे एवढे तीळ यामध्ये टाकलेले आहेत आणि 1 मोठा चमचा जिरे टाकलेले आहेत. त्याचबरोबर 2 चमचे एवढे धणे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. इथे वापरलेलं सर्व साहित्य आणि त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. त्याचबरोबर इथे आपल्याला 1 चमचा एवढा ओवा टाकायचा आहे. इथे आपण ही भाजी बनवताना जेवढा वापरायचा आहे तेवढाच मसाला बनवलेला आहे. तुम्ही या पद्धतीने जास्त प्रमाणात मसाला बनवूनसुद्धा ठेवू शकता. ही भाजी बनवताना यामध्ये ओवा हा जरूर वापरा, यामुळे ही भाजी पचायला अगदी हलकी होते. त्याचबरोबर इथे मी 10 ते 15 कढीपत्त्याची पाने यामध्ये टाकलेली आहेत आणि तीसुद्धा आपल्याला छान अशी कुरकुरीत करून घ्यायची आहेत. या पद्धतीने जर वाटण बनवताना त्यामध्ये कढीपत्ता वापरला तर भाजीची चव अजूनच वाढते. त्यानंतर यामध्ये मी खोबरंसुद्धा टाकलेलं आहे. मी इथे सुकं खोबरं वापरलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता. याला थोडंसं परतून घेतलेलं आहे. सातारा कराड साईडची भाजी आणि त्यामध्ये शेंगदाणे वापरले नाहीत असं तर होणारच नाही. यामध्ये मी थोडेसे शेंगदाणेसुद्धा वापरलेले आहेत. इथे मी कमीत कमी मसाला वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून आपल्या भाजीची चव ही छान लागेल. कारण जेव्हा आपण
कोणत्याही प्रकारचा मसाला वापरतो तर त्या भाजीला मसाल्याची चव येते, त्यामुळे इथे मी कमी मसाला वापरून ही भाजी बनवणार आहे. सर्व छान थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी न वापरता याला असंच वाटून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला अद्रक कट करून टाकायचं आहे, त्याचबरोबर मुठभर लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि मुठभर कोथिंबीर इथे टाकलेली आहे आणि याला मिक्सरमध्ये असं वाटून घेतलेलं आहे. यामध्ये आपण पाणी वापरलेलं नाही. या पद्धतीने जर तुम्ही मसाला बनवून ठेवला तर तुम्ही इतर भाज्यांसाठी सुद्धा हा मसाला वापरू शकता. मसाला आपला तयार आहे आणि आपल्या भाज्यासुद्धा इथे कट करून झालेल्या आहेत. बटाटा आणि वांगं मी कट करून ठेवलं होतं, त्यामध्ये आता शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. इथे आपण आपल्या आवडीप्रमाणे शेंगदाणे टाकायचे आहेत. इथे आम्हाला शेंगदाणे आवडतात म्हणून मी इथे अर्धी वाटी एवढे शेंगदाणे यामध्ये टाकलेले आहेत. पण अशा भाजीमध्ये शेंगदाणे टाकले तर त्याची चव खूप छान लागते. त्यानंतर आपल्याला भाजी फोडणीला टाकायची आहे. आज आपण इथे कुकरमध्ये भाजी बनवणार आहोत. कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर जिरे टाकायचे. त्याचबरोबर इथे आपण तीळ टाकणार आहोत. इथे मी 2 चमचे एवढे तीळ यामध्ये टाकणार आहे. या पद्धतीने फोडणीत जर आपण तीळ टाकले तर या भाजीची चव अजूनच छान लागते. त्यानंतर हिंग टाकलेलं आहे आणि कढीपत्त्याची पाने आपल्याला यामध्ये टाकायची आहेत. याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक मोठा कांदा मी एकदम बारीक कट करून घेतला होता तो यामध्ये टाकलेला आहे आणि एक मिरचीसुद्धा अशी मध्ये कट करून तीसुद्धा यामध्ये टाकलेली आहे. याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोसुद्धा मी थोडासा मोठा असा कट करून घेतलेला आहे, तोसुद्धा यामध्ये टाकायचा. आणि त्यानंतर यामध्ये आपण पावडर मसाले टाकतो आहे. इथे मी हळद टाकलेली आहे, त्याचबरोबर लाल मिरची पावडर टाकली आहे आणि त्यानंतर इथे मी 2 मोठे चमचे एवढा घाटी मसाला टाकलेला आहे. तो तुम्ही भाजी बनवण्यासाठी जो मसाला किंवा जे तिखट वापरत असाल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. आणि त्यानंतर आपल्या भाजीला कलर छान यावा यासाठी यामध्ये मी काश्मीरी रेड चिली पावडरसुद्धा टाकलेली आहे. यानंतर आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता तुम्ही याला कलर किती छान आलेला आहे. त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. हे वाटण वापरून आपण कोणत्याही प्रकारच्या रस्सा भाज्या बनवू शकतो. याने भाजीची चव खूप छान लागते. तुम्हीसुद्धा या पद्धतीने असं वाटण बनवून नक्की भाजी ट्राय करा. त्यानंतर यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत. इथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरलेल्या आहेत. प्रत्येक भाजीला शिजायला वेगवेगळा टाइम लागू शकतो, त्यामुळे मी आज इथे कुकरमध्येच ही भाजी बनवलेली आहे. जरी तुम्ही टोपात बनवत असाल तरीसुद्धा काही हरकत नाही, अगदी झटपट ही भाजी टोपातसुद्धा बनून तयार होते. इथे आपल्याला सर्व भाज्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत. ज्या भाज्या कट करून घ्यायच्या होत्या त्यासुद्धा मी कट करून घेतलेल्या आहेत आणि धुवूनसुद्धा घेतलेल्या आहेत. सर्व भाज्या आपल्या यामध्ये टाकून झालेल्या आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. मीठ आणि तिखट हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. त्यानंतर इथे मी कोमट पाणी करून घेतलं होतं, ते पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तेसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे. जेवढा रस्सा आपल्याला बनवायचा आहे तेवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि याला मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. या सीझनमध्ये मार्केटमध्ये वेगवेगळ्या भाज्या आलेल्या असतात. या दिवसामध्ये त्याची चवसुद्धा खूप छान लागते, त्यामुळे या दिवसात असे मिक्स भाजी जरूर बनवावी. आता इथे आपला कुकर थंड झालेला आहे आणि इथे आपण उघडून पाहतोय की भाज्या आपल्या छान शिजलेल्या आहेत. आता यानंतर आपण या भाजीवरती टाकण्यासाठी तडका बनवणार आहोत. आपण आधीसुद्धा भाजीला फोडणी दिलेली आहे, पण वरून जर असा तडका टाकला तर भाजीला खूप छान चव लागते. म्हणून आपण भाजीमध्ये वरून तडका टाकणार आहोत. यासाठी मी गॅसवरती एक फोडणी पात्र ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची, जिरे टाकायचं, तीळ टाकायचे आणि त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं. त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा मी यामध्ये टाकलेले आहे, जेणेकरून आपल्या भाजीला छान असा कलर येईल. आता ही फोडणी आपली तयार झालेली आहे आणि भाजीमध्ये करून आपल्याला ही फोडणी ओतायची आहे. त्यामुळे पाहू शकता तुम्ही आपल्या भाजीला छान कलर आलेला आहे, छान तर्री आलेली आहे. आधी मी फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता यावरती झाकण न ठेवता असंच या भाजीला 5 ते 10 मिनिटासाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे. या भाजीमध्ये आपण वाटणामध्ये तीळ टाकलेले आहेत आणि पहिल्या फोडणीमध्ये आणि वरून तडका देताना सुद्धा यामध्ये आपण तीळ वापरलेले आहेत. असं यामध्ये तीळ टाकल्यामुळे या भाजीला एकदम खमंग अशी चव येते.
भाजी आपली तयार आहे, आता आपण ताट वाढायला घेतो आहे. इथे गरमागरम भाजी तयार आहे, त्याचबरोबर बाजरीची भाकरी आहे, भात आहे आणि सलाडसुद्धा आहे. इथे याचा वाससुद्धा खूप छान सुटलेला आहे. तुम्हीसुद्धा या भोगीला या पद्धतीने अशी झणझणीत आणि चमचमीत अशी भोगीची भाजी नक्की बनवून पहा आणि कशी झाले ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. थँक्यू.